हॅलो फ्रेंड्स हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम अशा प्रकारे असतात तर प्रत्येकाने अशा प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या तुम्हाला आवडतात त्या कोणत्याही खाल्ल्याच पाहिजेत तर आज आपण अशाच एका हिरव्या पालेभाजीची रेसिपी पाहणार आहोत तर या ठिकाणी मी शेपू आणि चुका या दोन्ही भाज्या मिक्स घेतलेल्या आहेत आणि या मिक्स भाजीची आपण एक भाजी तयार करणार आहोत तर या भाजीला शेपू चुक्याची भाजी असं देखील म्हणतात किंवा आंबट चुका असं देखील म्हणतात तर याच्यामध्ये शेपू घेतलेला आहे त्याचबरोबर हे जे पानं आहेत ते या ठिकाणी चुक्याचे आहेत आणि चुक्याचे पानं जे आहेत ते थोडीशी आंबट असतात त्याच्यामुळे ही जी भाजी आहे ती थोडीशी आंबट अशी होते पण खायला एकदम टेस्टेड आणि एकदम मस्त अशी लागते तर अशा प्रकारचे हे चुक्याची पानं आहेत हे जे खराब पानं आहे ते आपण काढून टाकायचे आहेत आणि चांगले चांगले पानं आहेत तेच घ्यायचे आहेत तर या ठिकाणी ही जी भाजी आहे ती शेतामधलीच आहे बाजारामध्ये मार्केटमध्ये सुद्धा ह्या भाज्या येतात परंतु जी चुक्याची भाजी आहे मार्केटमध्ये तर ती भाजी जास्ती आंबट नसते आणि ही जी भाजी आहे ती गावरान पद्धतीची आहे त्याच्यामुळे या या भाजीला थोडासा आंबटपणा जास्ती असतो तर या ठिकाणी आपल्याला ही जी गावरान पद्धतीची भाजी आहे त्याच्यामुळे आपल्याला चुक्याची पानं जी आहेत थोडीशी कमी वापरायची आहेत जी सरकारी किंवा मार्केटमधली भाजी असते त्या भाजीचे तुम्ही पानं थोडेसे जास्ती वापरले तरीही चालतात ज्यांना कोणाला आंबट जास्ती आवडत आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना आंबट आवडत नाही त्यांनी चुकीची पानं जी आहेत थोडीशी कमी वापरायची आहेत तर या ठिकाणी मी मला आंबट आवडतं त्याच्यामुळे मी या ठिकाणी चुका निम्मा आणि शेपू निम्मा अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि या भाजीला मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बारीक कट करून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी आपल्याला एक ग्लास पाणी ओतून ही भाजी एक सात मिनिटासाठी छानपैकी एकदम मऊ अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता ही भाजी एकदम मस्त अशी शिजलेली आहे ही भाजी शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते कच्ची आहे तोपर्यंत तो आपल्याला असं वाटतं की खूप सारी भाजी आहे परंतु शिजल्यानंतर या ठिकाणी बघू शकता भाजी ही, ही भाजी एकदम थोडीशी झालेली आहे तर याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकून द्यायचं नाही तर हेच पाणी आपल्याला भाजीसाठी सुद्धा वापरायचं आहे तर ही भाजी एकदम मऊ अशी शिजलेली आहे या ठिकाणी बघू शकता आहे आपण चमच्याच्या सुद्धा बारीक करू शकतो अशा पद्धतीची आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी मी या ठिकाणी चमच्याने थोडीशी रगडून घेते थोडीशी बारीक करून घेते बारीक केल्यामुळे पूर्ण जी भाजी आहे ती पूर्ण एकजीव होते शेपू आणि सुखा या दोन्ही भाज्या पूर्णपणे एकजीव होतात अशा पद्धतीने बारीक केल्यामुळे या भाजीला थोडासा आंबटपणाही येतो तर इथे ही भाजी, बारी या या भाजी बारीक करून झालेली आहे तर आता या ठिकाणी या भाजीमध्ये आपल्याला एक चमचा बेसनचं पीठ टाकून घ्यायचं एकदम बारीकसर असं हे बेसनचं पीठ टाकायचं आहे तर एक चमचा मी इथे पीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला या भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर या पिठामुळे या भाजीला एक दाटसरपणा येतो एक बाइंडिंग अशी येते त्याच्यामुळे एक थोडंसं आपल्याला याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकता तर पीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ हे आपल्याला जेव्हा भाजी पूर्णपणे थंड होईल तेव्हाच टाकून घ्यायचं आहे कारण गरममध्ये जर टाकलं तर त्याच्या गाठी हे तशाच राहतात त्याच्यामुळे थंड झालेलं हे पूर्ण एकजीव होतं हो तर आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर फोडणीसाठी मी या ठिकाणी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेले आणि तेल हे आपल्याला पूर्णपणे गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा जिरी टाकून घेते जिरी ही तेलामध्ये छान तडतडल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये शेंगदाणे लसूण हिरवी मिरची याचं वाटण टाकून घ्यायचं आहे तड़ तड़ तर या ठिकाणी जिरी ही पूर्णपणे तडतडलेली आहे तर इथे मी शेंगदाणा आणि लसूण त्याचबरोबर हिरवी मिरची याचं वाटण तयार केलेलं आहे तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला या ठिकाणी जरासे जाडसरळ ठेवायचे आहेत आणि हे पूर्ण वाटण आपल्याला या तेलामध्ये या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे शेंगदाणे जाडसर ठेवल्याने जेव्हा हे शेंगदाणे खाताना आपल्या दाताखाली येतात तेव्हा ते त्याची चव हे एकदम मस्त अशी लागते त्याच्यामुळे शेंगदाणे थोडेसे आपल्याला इथे मोठे ठेवायचे त्याचबरोबर मी इथे एक चिमुडभर फक्त हळद घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरीही चालेल तर हळद घालून पूर्ण हे मिक्स करून झाल्यानंतर जी आपण भाजी बारीक करून घेतलेली होती ही पूर्ण भाजी या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि पूर्ण आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे जे शेंगदाणा आणि लसूण त्याचबरोबर हिरवी मिरची असं आपण वाटण टाकलं होतं ते पूर्णपणे या भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये फक्त एक वाटी या ठिकाणी मी पाणी ओतून घेतलेलं आहे जर आपण जास्त जर पाणी टाकलं या भाजीला तर या भाजीतील जो आंबटपणा आहे तो आंबटपणा आपल्याला लागणार ला 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 नाही त्याच्यासाठी पाणी हे थोडंच टाकायचं आणि पूर्णपणे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी आणखी दोन ते तीन मिनिटा मिनिटासाठी आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर याच भाजीमध्ये मी या ठिकाणी दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे ही डाळ आपल्याला अगदी थोडीशी शिजवून घ्यायची आहे जास्तही शिजवायची नाही फक्त दोन मिनिटासाठी आपण या भाजीला एक उकळी आणून घ्यायची आहे तर मीठ हे अगोदरही आपण भाजी शिजवताना टाकलेलं होतं आणि आत्तासुद्धा मी या ठिकाणी थोडंसं मीठ टाकून घेते जे आपण बेसनचं पीठ आणि डाळ ह्याच्यामध्ये टाकलेली आहे या भाजीमध्ये ही डाळ एकदम थोडीशी शिजायला पाहिजे आणि बेसनचं जे, जे पीठ आहे ते सुद्धा शिजायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर भाजीला एक किंवा दोन उकळी आली की आपण ही भाजीचा गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आणि या भाजीला थोडासा दाटसरपणासुद्धा आलेला आहे तर ही भाजी जी आहे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा पण भाकरीसोबत एकदम मस्त अशी लागते तर आजची ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका